पृथ्वीवरील लोकसंख्या 7 अब्ज, मानवी शरीरामध्ये 70,000 अब्ज पेशी, प्रत्येक पेशीमध्ये डीएनएचं वास्तव्य असतं. जेव्हा डीएनएला धोका पोहोचतो तेव्हा पेशींची बेसुमार वाढ होते जी कॅन्सर या भयानक आजाराला जन्म घालते. 200 प्रकारचे विविध कॅन्सर जीवनाच्या कोणत्याही टप्प्यात उद्भवू शकतात आणि अकाली मृत्यू संभवतो. दरवर्षी साधारणपणे 1.5 कोटी कॅन्सरचे नवीन रुग्ण आढळतात. शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या रुग्ण कोलमडून जातात. पण मॉडर्न होमिओपॅथी एक सर्वश्रेष्ठ उपचार पद्धती जी कॅन्सरला यशस्वीपणे नियंत्रित करते, कॅन्सरच्या विळख्यातून सोडवते, ते कसे पाहूया आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जीवनाची. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या भागामध्ये आपण कॅन्सर या गंभीर आजाराला सुरुवात केलेली आहे, त्यावरती मॉडर्न होमिओपॅथी कशाप्रकारे उपचार करते ते आपण पाहतो. गेल्या भागामध्ये आपण अन्ननलिकेचा कॅन्सर पाहिला होता आणि आजच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत स्किन कॅन्सरविषयी. आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने. सर, डॉक्टर कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. तर आपण जसं म्हटलं असं की आपण कॅन्सर या गंभीर आजाराला सुरुवात केलेली आहे, कशाप्रकारे हा कॅन्सर पसरतोय, कशाप्रकारे रिकरन्स दिसतोय आणि सगळ्याच एकूणच लक्षणं कारणं तपासणी आपण पाहतोय, आणि मॉडर्न होमिओपॅथी मेनली ह्या सगळ्यावरती कशाप्रकारे वरदान ठरते हे आपण गेल्या भागातही पाहिलं. आजही आपण स्पेसिफिकली स्किन कॅन्सरविषयी जर का बोलणार असू तर कशाप्रकारे नेमके स्किन कॅन्सरविषयी काय सांगू शकाल तुम्ही, त्याची सुरुवात जी आहे ती कशापासून होते? स्किन कॅन्सर जो आहे किंवा मेलानोमा जो कॅन्सर आहे हा मेलानोसाइट्स नावाच्या सेलपासून निर्माण होणारा कॅन्सर आहे. ह्याचे प्रायमरी साईट्स स्किन सोडून पण आहेत. एक तर हा स्किनमध्ये होतो किंवा तोंडामध्ये, इंटेस्टाईनमध्ये आणि डोळ्यामध्ये, जिथं जिथं मेलानोसाइट्स आहेत तिथं तिथं हा कॅन्सर होतो. हा जो कॅन्सर आहे हा इट इज मोर कॉमन इन व्हाईट पीपल्स, म्हणजे जे युरोपियन लोक आहेत, जे पांढऱ्या कातडीचे लोक आहेत त्याच्यामध्ये जास्त कॉमन आहे. आणि त्यामध्ये सुद्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये हा जास्त कॉमन असणारा कॅन्सर आहे. कारण जिथं अल्ट्राव्हायोलेट रेज हे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, जिथं युरोपियन लोक राहतात, जे बाहेरून मायग्रेट होऊन तिथं आलेले आहेत, मूळचे तिथले नाही आहेत, त्यामुळं युरोपियन लोकांमध्ये आणि जे जिथं एक्सपोजर जास्त आहे अल्ट्राव्हायोलेट रेज तिथं होणारा हा कॅन्सर आहे, ज्याला स्किनचा कॅन्सर असं म्हटलं जाते कॉमनली. हा, पण आपण बोललो त्याप्रमाणे तोंडामध्ये, आंतड्यामध्ये आणि डोळ्यांमध्ये सुद्धा हा कॅन्सर होऊ शकतो. जसं तुम्ही म्हणालात तसं की वेगवेगळ्या भागांमध्ये हा कॅन्सर दिसू शकतो, तर प्रामुख्याने जी लक्षणं दिसतात किंवा सिम्प्टम्स दिसतात ती सुरुवातीपासून काय दिसायला लागतात? आता जर आपण स्किनच्या कॅन्सरचा विचार केला की जो मेलानोसाइटच्या स्किनमध्ये होतो तर तो इपिडर्मिस आणि डर्मिस या ठिकाणी ओरिजिनेट होतो. आणि प्रामुख्याने जे तिथं मोल्स आहेत म्हणजे काळे डाग असतील किंवा तीळ म्हणतो ज्यांना आपण जे आहेत कातडीवरती, त्या ठिकाणी त्याचा आकार वाढायला लागतो, त्याचे इरेग्युलर शेप दिसायला लागतात आणि त्याचे थिकनिंग वाढले, जाडी वाढलेली आहे. अशा सामान्य लक्षणामधून या आजाराची सुरुवात होते. बाकीच्या आणि बाकीच्या भागांमध्ये जर का काही असं दिसत असेल, हा काय कॅन्सर मेलानोमा बद्दल बोललो, तर तिथे काही वेगळी लक्षणं दिसतात का? जर तोंडामध्ये असेल तर तोंडामध्ये मेलानोसाइट्सचं प्रमाण वाढल्यामुळं या कॅन्सरच्या सेल्स तो भाग काळा होणं हे दिसून येत आहे. प्रामुख्याने तिथली जाडी वाढणं. डोळ्यांमध्ये जर वाढलं असेल तर ते डोळ्यांच्या तपासणीमध्ये दिसून येते. आणि जर ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये असेल तर तिथं गाठ निर्माण होते. काही वेळेला हा कॅन्सर त्या थिकनिंग स्किनचं अधिक लिम्फसाइट्स ह्यांना पण पकडलेला आहे, म्हणजे सुरुवातीलाच असं पण दिसून येते. नक्की, जसं आपण म्हणतो की मेलानोमा कॅन्सर प्रामुख्याने या सगळ्या गोष्टीने दिसून येतो, परंतु जर का असं आपण बघितलं की काही वारंवार मेकअप होत असेल, म्हणजे काही सौंदर्य प्रसाधनं वापरली जात असतील किंवा अशा प्रकारे, त्याचाही प्रादुर्भाव म्हणून हा कॅन्सर दिसू शकतो? शक्यता आहे ना. जर सौंदर्य प्रसाधनं जर केमिकल बेस्ड असतील तर व्हायची शक्यता जास्त आहे. प्रामुख्याने टॅनिंग इंडस्ट्रीमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये पण स्किनच्या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. आणि जे अल्ट्राव्हायोलेट रेजची एक्सपोजर ज्यांना जास्त आहे, म्हणजे जे खेळाडू असतील, आपण बघतो की क्रिकेटचे खेळाडू सनस्क्रीन लावून मैदानावर उतरलेले दिसतात आपल्याला, त्याचं कारण ते आहे की ते प्रिव्हेंट करण्यासाठी सनस्क्रीन वापरलं जातं. बरं, जर का आपण म्हणतोय की हा स्किनचा कॅन्सर, तर जसं तुम्ही म्हणताय तसं की एक्सपोजर जास्त असेल तरी सुद्धा हे कारण असू शकतं, तर मग अशा वेळेला आपली स्किन जर का बेसिकच थोडी नाजूक असेल किंवा त्वचा जी आपण म्हणतो ती थोडी जर का हे असेल, तर त्याच्यावरती मग त्या लोकांना ह्याच्यापासून वाचणं किंवा हे करणं गरजेचं आहे का? प्रामुख्याने एशियन लोकांमध्ये आणि आफ्रिकन लोकांमध्ये ह्याचं प्रमाण कमी आहे, तसा रेअरच आहे.
कारण ब्राऊन किंवा डार्क पिगमेंटेड स्किन आहे. युरोपियन जे लोक आहेत किंवा जे गोऱ्या कातडीचे लोक आहेत त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. आणि झेरोडर्मा पिगमेंटोजा नावाचा एक आजार आहे, त्या आजारामध्ये त्या आजारानं ग्रसित असणाऱ्या लोकांमध्ये ह्या स्किन कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. आणि मी जे काही पेशंट बघितले त्यामध्ये एस्पेशली जे इम्युनोसप्रेसिव्ह ज्यांची कंडिशन आहे म्हणजे एच आय व्ही मध्ये एड्सचे जे पेशंट आहेत त्या पेशंटमध्ये पण ह्या झेरोडर्मा पिगमेंटोजा आणि स्किन कॅन्सरचं प्रमाण पण दिसून आलेलं आहे. बरं, आपण जसं बघितलं जसं की आता लक्षण तुम्ही सांगितलं की कशा कशा प्रकारे दिसून येतात, नेमकी ह्याच्या मागची कारण आतापर्यंत काही कळू शकलेत का? कारण आपण जेव्हा कॅन्सर हा विषय घेतो तेव्हा बऱ्याच वेळा असं असतं की बऱ्याच वेळा इडिओपॅथिक रिझन्स असतात की आपल्याला लक्ष देत नाही की कारणं नेमकी काय आहेत, तर ह्याच्या मागे काही स्पेसिफिक कारण दिसतात. स्पेसिफिक म्हणजे हे दोन तीन कारण जे आपण बोललो की अल्ट्राव्हायोलेट रेजची एक्सपोजर असेल, ओके, किंवा ज्यांना झेरोडर्मा पिगमेंटोचा आजार असेल, किंवा जे वारंवार ज्यांचा एक्सपोजर टॅनिंगशी होतो किंवा ज्यांचा केमिकलशी होतो या लोकांमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे ती कारणं असू शकतील असं आपण समजू शकतो. नक्की. आणि अशा प्रकारच्या कॅन्सरमध्ये मग आपण तपासण्या ज्या आहेत त्या नेमक्या कशा प्रकारे करतो? पहिली तपासणी म्हणजे बायोप्सी आहे. समजा स्किनमध्ये जर मोल असेल आणि ते अनवॉन्टेड ग्रोथ असेल, वाढत असेल मोठ्या प्रमाणामध्ये, इरेग्युलर शेप असेल त्याचा, तर आपण कन्सिडर करायला पाहिजे की ह्या व्यक्तीला तो स्किन कॅन्सर असू शकतो. आणि प्रामुख्याने तपासणी आहे त्याची बायोप्सी. आणि जर ॲडव्हान्स स्टेजमध्ये जर आजार असेल तर मग बाकीच्या तपासण्या जसं सी टी स्कॅन, ओके, एम आर आय किंवा पेट स्कॅन ह्या तपासण्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये आपण करू शकतो. तुम्ही म्हणालात तसं की एशियन लोकांमध्ये प्रामुख्याने अजून तरी हा दिसत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅन्सर, परंतु जर का एक्सपोजर जास्त असेल किंवा सौंदर्य प्रसाधनं जर का केमिकल बेस्ड असतील आणि ती जास्त प्रमाणात वापरली गेली तर मला वाटतं या कॅन्सरचं प्रमाणही अधिक दिसून येऊ शकतं. पण मॉडर्न होमिओपॅथी याच्यावर छान उपचार करते आणि अशा प्रकारचे रुग्णही आपल्याकडे आहेत, आपण हँडल केलेले आहेत, ते कशाप्रकारे आपण जाणून घेऊया. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800121008009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आय डी info@modernhomeopathy.co.in आणि modernhomeopathy8009@gmail.com. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न योग्य आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण स्किन कॅन्सर किंवा मेलोनोमा याविषयी बोलतोय आणि अशाच प्रकारे एक रुग्ण आहेत संतोष गिरोला, त्यांचा अनुभव, त्यांच्या नातेवाईकांचा अनुभव आणि त्यांचा रिपोर्टचा आपण आढावा घेणार आहोत आणि कशा प्रकारे मॉडर्न होमिओपॅथी त्यांना वरदान ठरलेली ते पाहणार आहोत. नमस्कार, मी संतोष गिरोला, राहणार बदलापूर मुंबई, वय 45. 2007 मला हा आजार होता कॅन्सर. माझ्या मिस्टरांना 2007 अचानकच डाव्या डोळ्याला कमी दिसू लागले आणि मग लगेचच त्यांच्या डोळ्याची टेस्ट केली गेली आणि त्याच्यावरनं कळलं की त्यांना मेलोनोमा हा आजार झालेला आहे आणि डॉक्टरांनी ताबडतोब डोळा काढावा लागेल असं सजेस्ट केलं. काही पर्यायच नव्हता, त्यामुळे आम्ही तेव्हा तो डिसिजन घेऊन लगेच डोळा काढला त्यांचा. आधी ऑपरेशन सजेस्ट केलं होतं, म्हणजे ऑपरेशन करायला तयार झाले होते, पण काही 2% ते ऑपरेशन नाही होऊ शकलं. म्हणजे 3 वेळा 12 अशा केमो झाल्या, त्याच्याने त्यांना प्रचंड त्रास व्हायचा. केमोमुळे तर प्रचंडच त्रास झाला होता, डोक्यावरची केस गेलेली होती, नखं सगळी निघून गेली होती, नखांच्या आतमध्ये सगळा पस निर्माण झाल्या होत्या, अख्ख्या शरीरावर पुरळ उठली होती, स्किन पूर्णपणे काळी पडून गेलेली होती. 2016 आम्ही डॉक्टर विजय माने यांची होमिओपॅथी ट्रीटमेंट सुरू केली. आता हे औषध सुरू झाल्यामुळे हे सगळे त्रास, होमिओपॅथीचं औषध सुरू झाल्यापासून हे सगळे त्रास नील झालेले आहेत, जवळजवळ संपलेले आहेत. भूकही चांगली लागते, वजन चांगले होतं, ते स्वतः पॉझिटिव्ह झालेले आहेत, बरीचशी कामं आता ते स्वतः करू लागलेत, बाहेर फिरायला जातात, मुलांचा अभ्यास घेतात आणि घरातही चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. बाकीचे जे काही त्रास होत होते मला ते आता दुसरे काहीच होत नाही आहेत. एकदम नॉर्मल आता लाईफ जगतोय, बाहेर जाऊ शकतो, भूक वगैरे चांगली लागते. आणि म्हणून मी आता असंच सजेस्ट करेन सगळ्यांना की नुसतंच ॲलोपॅथीच्या मागे न धावता
होमिओपॅथीकडे पण खूप चांगली औषधं उपलब्ध आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा. मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजयकुमार माने यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंट चालू केली आणि त्याचे खूपच चांगला फायदा आता होत आहे. तर मी अजून सजेस्ट करीन की बाकीच्यांनी पण या संधीचा फायदा घेऊन ट्रीटमेंट घ्यावी. संतोष गिरोल्ला, वय 45 वर्ष, राहणार बदलापूर, मुंबई, यांना 2007 मध्ये अचानक कमी दिसू लागलं. तपासणीमध्ये त्यांना मेलोनोमा म्हणजेच डोळ्याचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं. त्यांना डोळ्यात कॅन्सरची गाठ झाली होती. तज्ज्ञांनी त्यांना त्वरित डोळ्याचं ऑपरेशन करून डोळा काढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं सांगितलं. त्यांनी लगेच डोळ्याचं ऑपरेशन करून घेतलं व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार 16 केमोथेरपीसह सतत 3-4 वर्ष सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन यासारख्या तपासण्या सुरू ठेवल्या. परत 4 वर्षांनी त्यांना कॅन्सरचा आजार उद्भवला. रिपोर्टमध्ये सिलियरी बॉडी मेलोनोमा विथ मेटास्टॅसिस असं दिसून आलं. मुंबईमधील तज्ज्ञांनी त्यांना 12-12च्या 2 केमोथेरपी दिल्या. परंतु यामुळे त्यांना पोटात दुखणं, सांधेदुखी, अंगदुखी, अंगाला सूज आणि पुरळ येणं, भूक न लागणं, मळमळणं, त्वचा काळी पडणं असे त्रास होऊ लागले. त्यांचा आजार खूप प्रमाणात वाढला होता. त्यांनी मे 2016 मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. औषधोपचार सुरू केल्यानंतर 3 महिन्यातच त्यांना फरक जाणवू लागला. त्यांची कॅन्सरची गाठ 9.6 सेंटीमीटरवरून 5.1 सेंटीमीटर इतक्या प्रमाणात कमी झाली. त्यांना पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले. नोव्हेंबर 2016 रिपोर्टनुसार त्यांची कॅन्सरची गाठ जवळपास 80% कमी झाल्याचं दिसून आलं व इतर सर्व रिपोर्ट्सही नॉर्मल आले. त्यांच्या त्वचेवरील पुरळ व काळसरपणा पूर्णपणे कमी झाला. सध्या श्री गिरोल्ला हे मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत. आत्ताच आपण रुग्ण संतोष गिरोला यांचा अनुभव ऐकलेला आहे आणि कशाप्रकारे मॉडर्न होमिओपॅथीद्वारे हा त्यांचा संपूर्ण आजार कमी झालेला आहे, ही संपूर्ण केस कशाप्रकारे हँडल केलेली आहे सरांनी, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800-121-8009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आयडी info@modernhomeopathy.co.in आणि modernhomeopathy8009@gmail.com. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण बघितलं संतोष गिरोला यांचा अनुभव आपण ऐकलेला आहे, त्यांना हा कशाप्रकारे त्रास झाला होता आणि संपूर्ण केस मॉडर्न होमिओपॅथीद्वारे कशाप्रकारे हँडल केली. तर आपण या केसचा थोडक्यात आढावा घेऊया. हे जे पेशंट आहेत ह्यांना 2007 साली डोळ्याच्या तपासणी करताना असं दिसून आलं की मेलानोमा नावाचा डोळ्यामधला आजार झालेला आहे, ज्याला सिलियरी बॉडी मेलानोमा असं म्हटलं जाते आणि जो इतर ठिकाणी पण पसरलेला आहे. त्यानंतर त्यांनी 16 केमोथेरपी घेतल्या, जे मुंबईचं टाटा हॉस्पिटल आहे तिथं त्यांची केमोथेरपी झाली. 4 वर्ष ट्रीटमेंट चालू होती. त्यानंतर त्यांना पुन्हा पुन्हा त्रास व्हायला लागला, म्हणजे पोटात दुखायला लागलं. त्यानंतर पुन्हा त्यांनी 3 केमोथेरपीच्या सायकल्स घेतल्या आणि परत तो आजार वाढलेला दिसल्यानंतर पुन्हा एकदा 12 केमोथेरपी घेतल्या. हे करून सुद्धा त्याचा काही फायदा झाला नाही. असं त्यांनी ट्रायल बेसिसवर पण काही ड्रग्ज दिले पण त्याचा पण काही फायदा झालेला नाही आणि तो आजार वाढत गेलाय असं रिपोर्ट्समध्ये दिसून आलं. मे 2016 पेशंट आपल्याकडे आला मॉडर्न होमिओपॅथीकडे आणि आपण आपली ट्रीटमेंट चालू केली. आपली ट्रीटमेंट चालू केल्या ज्यावेळेला केली त्यावेळेला त्यांची अदर ट्रीटमेंट म्हणजे केमोथेरपी आपण पूर्णपणे बंद करायला लावली आणि फक्त मॉडर्न होमिओपॅथी ट्रीटमेंट आपण चालू करायला लावली. आपल्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना चांगली इम्प्रूव्हमेंट दिसली. त्यांना लक्षणं काय होती की पोटा दुखत होतं, सगळी सांधेदुखी होती, मळमळत होतं सारखं, प्रचंड अशक्तपणा होता आणि पूर्ण कातडीचा रंग हा केमोथेरपीमुळे काळा पडलेला होता. अंगाला पुरळ येत होते, जेवण जात नव्हतं, अशा प्रकारची लक्षणं त्यांना दिसून येत होती आणि रिपोर्ट्समध्ये तो आजार लिव्हरमध्ये आणि इतर ठिकाणी पसरलेला
दिसून आलेला होता. तर मे 2016 मध्ये आपण ट्रीटमेंट चालू केल्यानंतर नोव्हेंबर 2016 ला आपण रिपोर्ट्स काढले, त्यामध्ये आपल्याला लिव्हर मधली जे गाठ 9.6 सेंटीमीटर होती ती 5.1 सेंटीमीटर इतक्या प्रमाणामध्ये कमी झालेली दिसून आली. सध्या पेशंट अंडर ट्रीटमेंट आहेत, कुठल्याही प्रकारची लक्षणं सध्या पेशंटमध्ये नाहीत, पेशंट नॉर्मल लाईफ जगतात आणि ट्रीटमेंट सध्या कंटिन्यू आहे. म्हणजे एक तर त्यांचं लाईफ एक्सपेक्टेशन आपण जास्त वाढवू शकतो किंवा त्यांना बरं पण करू शकतो. या दोन्ही गोष्टी म्हणजे ज्या वेळेला आपण बघितलं, जसं आपण आधी पण बोललेलो आहोत की कन्व्हेन्शनल उपचार पद्धती जी आहे, जसं की केमोथेरपी रेडिएशन ही कन्व्हेन्शनल उपचार पद्धती आहे जवळपास सगळ्याच कॅन्सरमध्ये. कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमुळे ज्या वेळेला आजार दुसरीकडे वाढतो, ज्याला आपण मेटास्टासिस म्हटलं जातं, आणि किंवा रिकरन्स होतो म्हणजे पुन्हा आजार उद्भवतो, अशा केसेसमध्ये त्यानंतर ट्रीटमेंटची ट्रीटमेंट जी आहे कन्व्हेन्शनल ती बऱ्याच वेळेला थांबली जाते, कारण तिथून पुढे त्यांच्याकडे उपचार नसतात, ऑलरेडी उपचार झालेले असतात. अशा केसेसमध्ये सुद्धा आपण सक्सेसफुली मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार पेशंटला करू शकतो आणि ज्यामध्ये आपण चांगले रिझल्ट हा मिळवू शकतो. त्याचा परिणाम म्हणून आपण पेशंटचं लाईफ जे आहे ते जास्तीत जास्त वाढवू शकतो किंवा त्याला बरं करायच्या दिशेने सुद्धा आपण नेऊ शकतो. हे आपल्या अनेक पेशंट त्याचे रिपोर्ट या सगळ्या स्टॅटिकल डाटावरून आपण सांगू शकतो. नक्की, जसं तुम्ही म्हणालात तसं की बऱ्याच वेळेला आता कन्व्हेन्शनल उपचार पद्धती हे घेत असतात जेव्हा पेशंट कॅन्सरचे, तेव्हा केमोथेरपी किंवा रेडिएशन जेव्हा करतात तेव्हा ते ऑलरेडी कॅन्सर फोर्थ स्टेजला किंवा थर्ड स्टेज पार करून गेलेला असतो. तर मग अशा वेळेला जसं तुम्ही म्हणालात की लिमिटेशन्स आहेत कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीला, एक प्रकारची लिमिटेशन आहेत, त्याच्यानंतर त्यांच्याकडे उपचार नाही आहेत. परंतु मग असा फोर्थ स्टेजचा जर कॅन्सर असेल कुठल्याही प्रकारचा, आता आपण आत्ता जो बोलतोय त्या प्रकारचा सुद्धा, तर मग अशा वेळेला या पेशंट्सना सुद्धा आपल्याला ट्रीट करता येऊ शकतं. म्हणजे कन्व्हेन्शनल उपचार पद्धती संपली की आता सगळंच संपलं असं काय नाहीये. आपण त्या पेशंटला चांगलं लाईफ म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ देऊ शकतो आणि जास्तीत जास्त लाईफ देऊ शकतो. आता जसं की आपण बघितलं की मोस्ट ऑफ द कॅन्सरमध्ये सर्वायवल रेट हा 5 इयर्स आहे. जसं मेलानोमामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये स्टडी झाली त्यानुसार त्यांना असं कळालं की 69% लोक फक्त 5 वर्ष जगू शकतात. 100 पैकी 69 लोक 5 वर्ष जगतात, म्हणजे ते 5 वर्षानं मरतात हे आपण समजावून घ्यायला पाहिजे. 5 वर्ष जगतात म्हणजे क्वालिटी लाईफ ही पूर्णपणे खराब झालेली असते, कारण त्या केमोथेरपीचे साईड इफेक्ट आहेत आणि आजाराची लक्षणं ह्या दोन्ही गोष्टींमुळे हे आपण थांबवू शकतो. जसं आता या पेशंटमध्ये आपण बघितलं की त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ लगेच इम्प्रूव्ह झालेली आहे, म्हणजे त्यांना आता कुठल्याही प्रकारच्या वेदना नाही आहेत, त्यांचा जो होणारा त्रास कमी झालेला आहे आणि ते रेग्युलर नॉर्मल लाईफ जगतात. जर आपण त्यांना आता बघितलं तर आपण असं सांगू शकत नाही, कोणी सांगणार नाही की हे कॅन्सरचे पेशंट आहेत, म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये आपण त्यांना क्वालिटी ऑफ लाईफ चांगल्या प्रकारची आणि जास्तीत जास्त लाईफ एक्सपेक्टन्सी देऊ शकतो. आणि जर चांगल्या प्रकारे रिझल्ट येत गेले, आजार कमी येत गेला, तर ते बरं व्हायच्या दिशेने सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो. म्हणजे ही त्यातली महत्वाची गोष्ट आहे की कन्व्हेन्शनल उपचार पद्धती संपली म्हणजे झालं, आता सगळं संपलं, आता मृत्यू आपला जवळ आलाय असं रुग्णांनी समजायचं कारण नाहीये. आपण समजून घ्यायला आणि म्हणतो तुम्ही म्हणालात तसं की विजिबली जो इफेक्ट आहे तो कुठेतरी दिसायला लागतो, कारण सिम्टोमॅटिक रिलीफ जो आहे तो इमिजिएटली आपल्या उपचारानंतर मिळतो. स्किन कॅन्सरशी संबंधित मला तुम्हाला विचारायचं की बऱ्याच वेळेला जसं आपण आत्ताही बोललो मगाशी की बऱ्याचशा हल्ली ऍड्स येतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची क्रीम्स किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काही स्टिरॉइड्स वापरले जातात किंवा अशा प्रकारची केमिकल्स असतात जेणेकरून लॉंग रनमध्ये त्याचा कुठेतरी स्किनवरती परिणाम दिसून येतो. तर या सगळ्या अशा प्रकारच्या गोष्टींनी सुद्धा त्याचं परिणिती म्हणून त्याचं स्किन कॅन्सर होऊ शकतो का? हा, केमिकल्स जे यूज ऑफ केमिकल जो आहे म्हणजे आता बऱ्याच गोष्टींमध्ये आहे, कमर्शियलायझेशन झाले मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळे अशा प्रकारची सौंदर्य प्रसाधनं वगैरे वापरणं आपण टाळलं पाहिजे, कारण त्याचा परिणाम म्हणून अशा प्रकारचे आजार म्हणजे स्किनचे गंभीर आजार निर्माण होणं आणि ते वाढणं हे दिसून येते. म्हणजे मी अशा प्रकारचे पेशंट बघितले आणि ट्रीट केलेले आहेत की ज्यांना सुरुवातीला मायनर स्किन एलिमेंट्स होते त्यासाठी त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्याचं रूपांतर नंतर मेलानोमामध्ये झालेलं आहे हे दिसून येते. किंवा जे हे वापरलं जाते सध्या सौंदर्य प्रसाधन जे वापरले जातात त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल्स वापरली जातात आणि त्याचा परिणाम म्हणून असे आजार होऊ शकतात. त्यामुळे स्त्रियांनी स्पेशली स्त्रियांनी या अशा प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनापासून लांब राहिलं पाहिजे. नक्की, जसं तुम्ही म्हणालात तसंच मला विचारायचं आहे की अशा प्रकारे आता हा स्किन कॅन्सर टाळता येण्यासाठी काही गोष्टी करता येणं शक्य आहे का? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समजा उन्हात जाताना आपण सनस्क्रीन वापरणं चांगल्या प्रकारचं आणि शक्यतो ते हर्बल असावं, केमिकल बेस्ड नसावं, ह्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. हे वापरलं पाहिजे किंवा कपड्याने चेहरा झाकायला पाहिजे. ह्या सगळ्यात मस्त गोष्टी आहेत की उन्हाचं डायरेक्ट एक्सपोजर आपल्या चेहऱ्यावर होता कामा नये, कारण जास्त ह्या ज्या गोष्टी आहेत स्किन कॅन्सर जो आहे की उन्हाला जो एक्सपोजर होणारा भाग आहे त्या भागाला स्किनचा कॅन्सर होऊ शकतो. नक्की, पण तुम्ही म्हणालात तसं की आपल्याकडे अशा प्रकारचे रुग्णही आता आलेले आहेत आणि जसं तुम्ही म्हणताय की अंडर ट्रीटमेंट पेशंट आहेत किंवा असे बरे झालेले रुग्ण आपल्याकडे आहेत ज्यांना मेलानोमा झालेला होता, तर त्या अनुषंगाने मॉडर्न होमिओपॅथीमध्ये आपण जसं म्हणतो तसं की होप नक्की आहे, घाबरून जायची गरज नाही किंवा मार्ग संपला असं न होता
जरी फोर्थ स्टेज कॅन्सर जरी असेल तरी आपल्याकडे मॉडर्न होमिओपॅथीचे निश्चितपणे चांगले उपचार होऊ शकतात. मला वाटतं आपण या विषयावरती आज एवढी छान चर्चा केली. कॅन्सर हा विषय मोठा आहे, आपण पुढच्या भागातही या विषयावरती बोलणार आहोत, परंतु आज इथे येऊन तुम्ही एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. या विषयासह आता इथेच थांबतोय. नमस्कार. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800-121-8009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आय डी info@modernhomeopathy.co.in आणि modernhomeopathy8009@gmail.com.